ब्रेकनंतर एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध कवी सतीश कळसेकर यांचं पेणमध्ये निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकाबद्दल त्यांना 2003 साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. इंद्रोपयोग, निषद, साक्षात आणि विलंबित या त्यांच्या कविता प्रसिद्ध होत्या. सतीश कळसेकर यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रामध्ये शोक व्यक्त केला जातोय. आताची ही दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल. लेखक वाचकांमधील दुवा हरपला अशी प्रतिक्रिया आता येते. तर कवी गणेश विस्पुते आपल्या सोबत आहेत. गणेश विस्पुतेजी, लेखक आणि वाचकांमधील दुवा आज हरपलेला आहे. ज्येष्ठ कवी सतीश कळसेकर यांचं निधन झालंय. सतीश काळसेकरांचं जाणं हे मराठी एकूण वाङ्मय व्यवहारासाठी आणि साहित्यासाठी अत्यंत दुःखद अशी बाब आहे. सतीश काळसेकरांचं जाणं हे एका मित्राचं आणि ज्येष्ठ अशा साहित्यिकाचं आधाराचं जाणं आहे असं आज वाटतंय. अत्यंत जवळचा मित्र आम्ही गमावलेला आहे. काळसेकर 1960 मराठी साहित्यानं जे वळण घेतलं त्या महत्वाच्या वळणावरचे अत्यंत बिनीचे असे शिलेदार होते. काळसेकरांनी अनेक नवीन लेखक घडवले, नवीन लेखकांना एक व्यासपीठ मिळवून दिलं. लोकवाङ्मय या प्रकाशन गृहामध्ये ते अत्यंत सक्रिय होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या कवींना त्यांनी अत्यंत मानाचं असं स्थान तिथे साहित्यात मिळवून दिलं. ते उत्कृष्ट स्वतः वाचक होतेच आणि वाचलेल्या गोष्टींबद्दल बोलणं, मित्रांशी ते वाटून घेणं हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. आणि ते दर फोनमध्ये नवीन पुस्तकांबद्दल सांगत असत. भारतभरच्या वेगवेगळ्या भाषेतल्या कवी आणि लेखकांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले काळसेकर असल्यामुळे ते अनेक लोकांशी परिचित होते आणि त्यांच्याशी त्यांचा सतत संवाद होता. त्यामुळे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषांमधला सुद्धा ते एक महत्वाचा दुवा होते. काळसेकरांनी जे एकूण मोठं काम करून ठेवलेलं आहे आणि एका लेखकाने किती कुतूहल बाळगत जगाला समजून घेण्याची एक रीत स्वतंत्रपणे आणि निकोपपणे सांभाळली पाहिजे याचं एक उदाहरण घालून दिलेलं आहे. अत्यंत परोपकारी आणि सगळ्यांना मदत करणारा असा हा एक मित्र आणि मोठा लेखक, मोठा कवी आपल्यातून निघून गेलाय. त्याबद्दल अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे गणेश विस्पुतेजी. धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. तर कवी काळसेकर यांचं निधन झालेलं आहे. सतीश काळसेकर मात्र त्यांचं साहित्य आपल्यासोबत राहणार आहे. यानंतर बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.